पक्षश्रेष्ठींनी ही समिती गठीत केलेली आहे। या समितीमध्ये 6 सदस्य असणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे या समितीत असतील। ही समिती आगामी निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे। त्याचबरोबर यावेळी जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपने एक वेगळी शक्कल लावलेली आहे। त्यानुसार भाजप नागरिकांकडून सूचना मागवणार आहे। राज्यातील अशा 15 जिल्ह्यांमधून नागरिकांच्या सूचना मागून त्यानंतर भाजप आपला जाहीरनामा जारी करणार आहे। महाविकास आघाडीचा जागेचा फॉर्म्युला आता फिक्स झाल्याची माहिती आपल्याला समोर येत आहे। शिवसेना, ठाकरेंची शिवसेना या पक्षाला लोकसभेच्या 20 जागा, तर काँग्रेस पक्षाला 18 जागा आणि उरलेल्या 10 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी असतील। अशा एकंदरीतच महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागा आहेत। या जागेंचं वाटप अशा प्रकारे असेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून भेटत आहे। त्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आता शाहू छत्रपती महाराजांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। खरंतर एकीकडं शाहू महाराजांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी सतेज पाटील प्रयत्न करताना दिसत आहेत, तर दुसरीकडं ठाकरेंची शिवसेना देखील आता शाहू महाराज हे आपल्याकडूनच लढावेत अशी या ठिकाणी आग्रही मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे उमेदवार जे आहेत ते शाहू छत्रपती महाराज यांना देखील अनेकांनी पसंती दिली असली तरी शाहू छत्रपती महाराज नेमकं कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता रस्सीखेच असल्याची माहिती जी आहे ती मिळते, तर दुसरीकडं शाहू छत्रपती महाराज यांच्यासमोर पुन्हा एकदा संजय मंडलिक यांनाच महायुतीकडून उमेदवारी दिली जाणार अशा पद्धतीची चर्चा सध्या समोर येते। शिवाय तशा पद्धतीचे संकेत सुद्धा काही मिळताना पाहायला मिळतात। त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या लोकसभेच्या रणांगणात शाहू छत्रपती महाराज म्हणजेच छत्रपती घराण्यातील उमेदवार विरोधात मंडलिकांचा उमेदवार अशीच लढत येणाऱ्या या 2024 निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस, या 5व्या दिवशी चर्चा झाली ती म्हणजे की शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री यांच्यातल्या राळ्याची, मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये राडा झाल्याची माहिती जी आहे ती आज विधानसभेच्या पटांगणात चर्चेली जाताना पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा अधिवेशन होतात तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र किंवा वाद प्रतिवाद होताना पाहायला मिळतो, पण आज थेट सत्ताधाऱ्यांचाच एकमेकांविरुद्ध वाद झाला आणि हा वाद थेट त्याचं रूपांतर राड्यात झाल्याची माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। आणि हा राडा थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत शेटगोगावले यांनी मध्यस्थी करून हा संपूर्ण वाद जो आहे तो मिटवलेला आहे। 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी JNU मध्ये मोठा राडा झालाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता JNU मध्ये जे वातावरण तापलेलं आहे त्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। विषय होता JNU मध्ये भाषा समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीचा। या निवडणुकीच्या समितीच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर नंतर हिंसाचारात झालं, या हिंसाचाराच्या व्हिडिओ नंतर आता पोलिसांनी या सगळ्या व्हिडिओचं संज्ञान घेतलेलं आहे आणि उचित कारवाई करू असं सांगितलेलं आहे। दुसरीकडे जे जखमी आहेत यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि विश्वविद्यालयाच्या प्रशासनानं या सर्व विद्यार्थ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। यानंतर पिंपरी चिंचवड मधून एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। पिंपरी चिंचवड मध्ये 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्स सापडल्याची माहिती समोर आली आहे। या ड्रग मराठा आरक्षणाचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचलेला आहे। उच्च न्यायालयात पाहायचं झालं तर राज्य सरकारने मराठ्यांना जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्यालाच आव्हान करणारी याचिका आता उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे। ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या माध्यमातून ही जी याचिका आहे ती करण्यात आलेली असून यामध्ये 10% जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे। पाहायचं झालं तर ज्या आयोगाने ही संपूर्णपणे अहवाल दाखल करण्यात आलेला आहे या आयोगाची नियुक्तीच चुकीची पद्धतीने असल्याचं देखील या याचिकेत म्हटण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने या आयोगाचे अध्यक्ष शुक्रे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आहेत त्यांना देखील अधिकचा पगार देऊन या ठिकाणी या आयोगामध्ये सहभागी केल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। हे संपूर्णपणे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर आता उच्च न्यायालय या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहत आहे
मराठ्यांना हे 10% मिळालेलं आरक्षण आता टिकतंय का आणि राज्य सरकारची याच्यावरती कशा प्रकारे भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून कर चुकवणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता ह्या सील केल्या जातात. असाच काहीसा प्रकार हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील डेक्कन परिसरात घडला. नारायण राणे यांचे सुपुत्र असणारे निलेश राणे यांच्या मालकीची असणारी मालमत्ता ही पुणे महानगरपालिकेकडनं सील करण्यात आली होती. तब्बल 3 कोटींपेक्षा अधिकचा या मालमत्तेने कर चुकवला होता आणि त्या संदर्भात महानगरपालिकेने वेळोवेळी त्यांच्याकडे पत्र पुरवठाही केला होता. मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं. अखेर मालमत्ता सील केल्यानंतर त्यांच्याकडून उत्तर आलं आणि त्यांनी काहीशी रक्कम ही पुणे महानगरपालिकेकडे भरली. मात्र एवढी मोठी रक्कम थकली असली तरी पुणे महानगरपालिका अशा कारवाया करताना कुठेतरी कुचकामाचपणा करत असल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 3 कोटींपेक्षा अधिकची रक्कम असताना 25 लाखांमध्येच ही मालमत्ता पुन्हा सोडून दिल्याने सर्वसामान्यांना तर दिलासा देत नाही मात्र राजकारण्यांना दिलासा देत असल्याचंच बोललं जात आहे. 21 फेब्रुवारी रोजी अमरावतीमध्ये मृद आणि जलसंधारण विभागाची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि या परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पेपर फोडल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला होता. बघितलं तर राज्यामध्ये 670 पदासाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती मात्र अमरावतीमध्ये या विभागाची परीक्षा झाली होती त्या ठिकाणी पेपर फुटल्याची घटना समोर आली होती. यामध्ये परीक्षा घेणाऱ्या 3 कर्मचारीसह 11 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्यावरती त्यांना अटक देखील करण्यात आलेली होती. त्यामध्ये एका जागेसाठी 25 लाख घेतल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला होता. तब्बल यामध्ये 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि या मागणीसाठी आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं. सरकारने हा भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे सरकारला जर का पैसे हवे असतील तर विद्यार्थी 25 लाख रुपये द्यायला तयार आहेत. सरकारने 25 लाख रुपये घ्यावे आणि विद्यार्थ्यांना नोकरी द्यावी असा एकमुखीची मागणी आहे ती आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि त्यासंदर्भातलं निवेदन देखील आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे. एकंदरीत जर सरकारला पैसे हवे असतील तर पैसे घेऊन सरकारने नोकरी द्यावी अन्यथा कुठलाही भ्रष्टाचार या परीक्षेत होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड आणि मावळची लाईफलाईन असलेली पवना नदी सर्वात दूषित असल्याचा अहवाल आज समोर आला आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडकरांची झोप उडाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांची लाईफलाईन असलेली पवना नदी सर्वात दूषित आहे असा अहवाल आला आणि या नदीमधील नैसर्गिक जीवसुद्धा ह्यामुळे धोक्यात आल्याचं समोर आलेलं आहे. एकंदरीत 30 लाख लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय करणारी ही पवना नदी आणि त्याचबरोबर मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल आणि यानंतर पुणे शहर मार्गे अनेक प्रवास करत उजवीला जाऊन मिळणाऱ्या ह्या नदीवर जे जे जीव अवलंबून आहेत त्या सर्वांसाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या संपूर्ण दूषित आलेल्या अहवालामुळे पिंपरी चिंचवडकरांची तर झोप उडालीच आहे पण त्या नदीमधील जे नैसर्गिक जीव आहे ते सुद्धा ह्यामुळे धोक्यात आल्याचं समोर आलेलं आहे. या संपूर्ण नदी स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयाची उधळण पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल करताना समोर आलेलं आहे पण हे पैसे नेमके जातात कुठे आणि जलपर्णी काढण्याची सुद्धा जो मुद्दा आहे तो अनेक वेळा गाजलेला असताना सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी जलपर्णी काढल्याचं समोर आलेलं नाही आहे. त्या संपूर्ण घटनेमुळे नदीपात्रामधील ऑक्सिजनची समस्या तर मोठ्या प्रमाणात समोर आलीच आहे पण आता ह्या प्रदूषित पाण्याचा जो अहवाल समोर आलाय त्यामुळे अनेकांचं आरोग्य मात्र धोक्यात येऊ शकतं एवढं नक्की. कडिंग्लज, आद्रा व चंदगड या 3 तालुक्यांमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षापासून हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आजरा व चंदगड तालुक्यामध्ये हत्तीने धुमाकूळ गाठल्यानंतर आता हत्तीने गडिंग्लज तालुक्याची वेस ओलांडून या ठिकाणी नुकसान करण्यास सुरुवात केलेली आहे. खरं तर गडिंग्लज तालुक्यामध्ये हत्तीसाठी आवश्यक असलेले क्षेत्र जंगल क्षेत्र फार कमी प्रमाणात असले तर या ठिकाणी ऊस क्षेत्र व केळीची शेती अधिक प्रमाणात असल्याने हत्तीने या ठिकाणी आपला मुक्काम वाढवलेला आहे. दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीकडे जात असताना या हत्तीची भीती कायम मनात ठेवून शेताकडे जावे लागत आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी हत्तीने रस्त्याने जात असलेल्या एका मोटरसायकल स्वारावर हल्ला करत आपला उपद्रव दाखवून दिलेला आहे. हत्तीकडून होणारे नुकसान व त्यासाठी राज्य सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई ही अत्यंत तुकडी असल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः जीव मेटाकुटीस येत आहे.
खरंतर गडिंग्लज आजरा चंदगड या तिन्ही तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून हत्तीकडून वाढलेला उपद्रव हा शेतकऱ्यांना अत्यंत त्रासदायक होत आहे.